नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एस के सफर ब्लॉगमध्ये। तर आपण देवगिरी महाविद्यालयामध्ये आहोत। मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त प्रॅक्टिस सुरू आहे। तर ब्रेक झाला होता, तर मध्ये आम्हाला कॅम्पसमध्ये सुंदर असं बदामाचं झाड दिसलं। तर हे बघा, बदाम खातोय। बदाम खाताना संकेत भाऊ, हे ओम दादा आणि स्पेशल आकाश भाऊ बदाम फोडणारे। बदाम फोडणारे स्पेशल। हां शुभडे, हाय। बदामीचा आस्वाद आम्ही जवळपास 4 ते 5 वर्षानंतर घेतो। हां 4 ते 5 वर्ष आले, 2-3 महिने झाले आता। नाही मला 4-5 वर्ष आले। आमच्या गावाकडे नेहमीच याला तर माहितीच नाही, त्याला तर माहितीच नाही। बचपन मध्ये पहिले बदाम किती दिवसानंतर खातोय? दररोज खातोय का? मी रोज खातो, रोज खातो। आम्ही तर नेमकंच फोडलं बदामी। बदाम बदाम फोडू का कसं? एक नंबर लागायली, कारण की जवळपास 4-5 वर्ष आले मी खाली नसून। पहिले आम्ही चिखले शिवाजीनगरमध्ये राहत होतो, त्यावेळेस त्या शाळेसमोर बदामी झाड होतं। एक नंबर हे बा, आमचं देवगिरी म्हणलं शांत परिसर आहे। गणपती बाप्पा। आता आम्ही जेवणासाठी चाललो। पा आम्ही विना चपली चालतो, सगळेजण विना चपलीचे। सहज ब्रेक होता म्हणून खाली आलो, फिरत फिरत बदामी खाल्ल्या, फ्रेश झालो। पाहावर कशी झाली चाल द्या आपली कविता। कडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा। तर आता आम्ही जेवण करायला जातो। आमचं कॅम्पस देवगिरीचं पूर्ण सन्नाटा आहे, आणि इकडं बॅक साईडला आमची वरती प्रॅक्टिस चालती। नाही भाकरी खायची आज कुठं भेटणार आहे? मित्र कर आमचे परम मित्र श्री सोमेश संजय खेडेकर यांचे एस के सफर नावाचं चॅनल युट्यूबवर आहे, तुम्ही त्याला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये, नवीन व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।